भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्यांच्या हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे. अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, सोमय्यांनी सातत्यानं आरोप फेटाळून लावलेले आहेत किरीट सोमय्यांनी, पण नील सोमय्यांकडून अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली गेली आहे. नक्कीच प्रज्ञा, एकीकडे किरीट सोमय्या या आरोपात कुठलंही तथ्य नाहीये, कागदोपत्र उपलब्ध नाहीयेत असा दावा करत असले तरीही नील सोमय्या जे बराच काळापासून प्रसिद्धी माध्यमांपासून दूर होते त्यांनी कुठल्याही आरोपांना समोर येऊन उत्तर दिलेलं नाहीये. मात्र त्यांनी 23 तारखेला मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केलेली आहे. आज या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर प्रतिवाद्यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. परंतु संजय राऊत यांनी सेना भवनात जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सोमय्या पिता पुत्रांवर जे थेट आरोप केले होते की अनेक ठिकाणच्या जमिनी या निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून बाजार मूल्यापेक्षा कमी दरात विकत घेतल्या आहेत आणि तिथं बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नील सोमय्या जे किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत त्यांनी आता अटक टाळण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि येत्या आठवड्यात यावर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. प्रज्ञा, आम्ही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.